कारगिल शहीद दिनानिमित्त आज उस्मानाबाद इथे भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ चौकापासून पदयात्रा काढण्यात आली होती। वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत निघालेल्या या पदयात्रेत शाळकरी विद्यार्थी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भाजपा भाजयुमो पदाधिकारी, नागरिक, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळेस भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार जगात तिरंग्याला सन्मान मिळवून देत असून शहीदांना अभिवादन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचं म्हणाले। भारतीय जनता पार्टीला नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली यश आलेलं आहे आणि हाच संपूर्ण भारत देशामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाखाली परत एकदा हा जगामध्ये भारत देशाचा तिरंगा ध्वज आणखी डौलदाराने विकासात्मक असेल, आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनातून असेल, विकसनशील दृष्टिकोनातून असेल, परत एकदा मानाने, सन्मानाने, आत्मअभिमानाने व धाडसाने हा आपला तिरंगा संपूर्ण जगामध्ये नक्कीच भविष्यामध्ये नरेंद्रभाई मोदी व संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फडकला जाईल, ठळकपणे आपलं वर्चस्व स्थापन केलं जाईल। या आजच्या रॅलीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी या भर पावसामध्ये विद्यार्थ्यांनी जो सहभाग नोंदवला